मुंबईच्या विकासासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यास शरद पवारांनी जोरदार आक्षेप घेतलाय. पंतप्रधान मोदींना थेट पत्र लिहून शरद पवारांनी अशी समिती नेमण्यास तीव्र विरोध केलाय. पवारांच्या या पत्र प्रपंचामुळे मुंबईचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय. एकाच दगडात अनेक पक्षी मारण्याची शरद पवारांची खासियत आहे. मुंबईच्या विकासासाठी समिती नेमण्यावरून सुरू झालेल्या राजकारणात त्यांनी उडी घेतली. पंतप्रधान मोदींना पत्र लिहून पवारांनी मुंबईचा मुद्दाच हायजॅक केलाय. मुंबई महाराष्ट्रापासून तोडू देणार नाही ही खरी तर शिवसेनेची पंचलाईन. पत्रात कशी टिपली आहे ती पहा. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या विकासासाठी तुमच्या नेतृत्वाखाली समिती नेमण्याचा प्रस्ताव मांडलाय. विधिमंडळातही त्यांनी या प्रस्तावाचं समर्थन केल्याचं मीडियामधून समजलं. मात्र ही समिती कशी असेल, तिचे अधिकार काय असतील, याबाबतीत कोणतीही स्पष्टता नाही. या प्रस्तावातून मुख्यमंत्रीच आपल्या राज्याच्या राजधानीची जबाबदारी टाळत असल्याचं चित्र निर्माण झालंय. इतक्या महत्वाच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी अपेक्षित असताना सरकारमधल्या प्रमुख सहकारी पक्षाची या प्रस्तावावरची भूमिका अद्याप समजलेलीच नाही. त्यांचा याला पाठिंबा आहे की विरोध, असा नेमका सवाल पवारांनी केलाय. एवढंच नाही तर पंतप्रधान मोदींनाही त्यांच्या पत्रात हलका चिमटा काढलाय. आपण दोघेही दोन प्रमुख राज्यांचे मुख्यमंत्री राहिलेलो आहोत आणि राज्यांच्या स्वायत्ततेची आपल्याला चांगलीच जाण आहे. मुंबईसाठी अशी समिती घटनाबाह्य आणि सरकारच्या अधिकारांवर गदा आणणारी आहे. पंतप्रधान या नात्यानं तुमच्यावर सगळ्या देशाची जबाबदारी असताना एकटी मुंबईच का, अन्य शहरं का नाहीत, असा सवाल करत केंद्र सरकारचा मुंबईवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न तर नाही ना, अशी शंका पवारांनी घेतली. मुंबईच्या विकासावरून राजकारण सुरू झाल्याचं पवारांनीच या पत्रात स्पष्ट केलंय. मुंबईच्या विकासात राजकारण नको असं मुख्यमंत्री म्हणतात, पण 2 वर्षांनी महापालिकेच्या निवडणुका आहेत, त्यासाठी पक्षाची ही मोर्चेबांधणी ठरू शकते. यावर पवारांनी पत्रात नेमकं बोट ठेवलंय. माझं मत एवढ्यात आहे आणि त्यामध्ये पवार साहेबांच्या भूमिकेतून ते दिसून येत आहे की देशाचे प्रमुख पद असताना त्यांनी मनामध्ये आणल्यानंतर या सर्व प्रमुखांना ते बोलू शकतात आणि बैठक करू शकतात आणि विकास निधी देऊ शकतात. या संदर्भामधलं त्यांनी आज पत्र दिलेलं आहे, याचं स्पष्टीकरण व्हावं आणि त्या पद्धतीने त्यांनी पत्र आज दिलेलं आहे. त्या पत्राच्या बाबतीमध्ये भूमिका त्यांनी स्पष्ट करावी अशा प्रकारची मागणी केलेली आहे. दुसरीकडे भाजपनं मात्र पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याच्या निर्णयाचं पुन्हा एकदा समर्थन केलंय. मला असं वाटतं की त्याचा निर्णय माननीय प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री घेतील, पण ही भूमिका योग्यच आहे. या पद्धतीची भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे, कारण मुंबईच्या विकासासाठी प्रधानमंत्र्यांना विनंती करणं ह्याच्यात मुंबई आणि राज्याचं हितच आहे, आणि जो जो ह्याच्या विरोधात बोलेल तो मुंबईच्या विकासाच्या आणि राज्याच्या विकासाच्या विरोधात बोलतोय, असंच आमचं मत आहे. मुंबईच्या मुद्द्यावर नेहमीच आक्रमक भूमिका घेणारी शिवसेना सत्तेत सहभागी झाल्यानं शिवसेनेच्या विरोधाची धार बोथट झाली आहे. ही स्पेस भरून काढण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पुढे सरसावल्याचं दिसतंय. आता मुंबईच्या अस्मितेचं हे राजकारण पवारांना फायदेशीर ठरेल का, त्यासाठी 2 वर्षांनी होणाऱ्या महापालिका निवडणुकांपर्यंत वाट पाहावी लागेल. घोडा मैदान फार दूर नाही. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.